हॅलो स्टुडंट, हॅलो फ्रेंड्स. आज आपण गिटारमध्ये कॉर्ड प्रोग्रेशन शिकणार आहे. म्हणजे काय? तर एका कॉर्डवरून दुसऱ्या कॉर्डवर पटकन कसं स्विच व्हायचं. त्यातला पहिला प्रकार ए मायनर कॉर्ड कशी धरायची, तर पहिल्या फ्रेटमध्ये खालून दुसरी तार, दुसऱ्या फ्रेटमध्ये वरून दोन तारा सोडून तिसरी आणि चौथी. ह्याला ए मायनर कॉर्ड म्हणतात. ही ए मायनर कॉर्ड धरून फक्त डाऊन, मग हीच ए मायनर कॉर्ड, प्रत्येक तार एक एक बोट वर यायचं. याला म्हणतात ई मेजर कॉर्ड. आता तुम्हाला हेच प्रॅक्टिस करायचं आहे. ए मायनर ई कॉर्ड, ए मायनर ई कॉर्ड, ए मायनर ई कॉर्ड, ए मायनर, ए मायनर ई कॉर्ड. ह्या ई कॉर्डमधलं जर आपण पहिलं बोट काढलं तर ही ई मायनर होते. ई मायनर, परत ई मेजर, परत ए मायनर, म्हणजे ए मायनर ई, ए मायनर, ई मेजर, ए मायनर. एवढंच प्रॅक्टिस करा. ए मायनर, ई मेजर, पहिलं बोट उचललं की ई मायनर. हा पहिला प्रकार. आता दुसरा प्रकार, पहिला सी कॉर्ड धरा. सी कॉर्ड धरण्यासाठी पहिलं बोट खालून दुसऱ्या तारेवर पहिल्या फ्रेटमध्ये, दुसरं बोट खालून चौथ्या तारेवर दुसऱ्या फ्रेटमध्ये, आणि तिसरं बोट खालून एक दोन तीन चार पाच, पाचव्या तारेवर. ह्याला सी कॉर्ड म्हणतात. ही सी कॉर्ड धरून डाऊन. आता ह्या सी कॉर्डमधलंच फक्त एक बोट उचला आणि ह्या मधल्या बोटाच्या खाली टाका की ए मायनर होते. आता हेच प्रॅक्टिस करा. एक बोट वर टाकायचं सी, परत एक बोट खाली टाकायचा ए मायनर, परत सी, परत ए मायनर, सी, ए मायनर. आता ह्याच्यामध्ये फक्त डाऊन स्ट्रोक चार वेळा घ्या. सी, ए मायनर, परत सी, ए मायनर, परत सी, ए मायनर. आता ह्याच ए मायनरमध्ये मी काय करतो, पहिलं बोट उचलून वरती टाकलं मधल्या बोटाच्या आणि खालचं बोट उचललं. ही झाली ई मायनर कॉर्ड. म्हणजे पहिली कॉर्ड सी, त्याची ए मायनर केली मी, एकच बोट वर टाकलं आणि खालचं उचललं ई मायनर. आता ह्या ई मायनरमध्ये पहिलं बोट तसंच ठेवलं, दुसरं बोट उचललं आणि तिसऱ्या फ्रेटमध्ये वरती टाकलं आणि हे एकदम खाली टाकलं तिसऱ्या फ्रेटमध्ये पहिलं तारं. ह्याला म्हणतात जी कॉर्ड. म्हणजे आधी सी लावतो, एक बोट खाली टाकलं ए मायनर, पहिलं बोट उचलून वर टाकलं आणि खालचं उचललं ई मायनर, आणि ई मायनरमधलं एक बोट कॉमन ठेवून दुसरं बोट वरती आणि खाली तिसऱ्या फ्रेटमध्ये. आता आपल्याला हेच प्रत्येक कॉर्डला चार चार वेळा डाऊन स्ट्रोक करून प्रॅक्टिस करायचं. सी, ई मायनर, ई मायनर आणि जी, सी, ई मायनर, ई मायनर, बोट खाली टाकलं ए मायनर, पहिलं बोट वर टाकलं आणि खालचं उचललं ई मायनर, ह्यातलंच एक बोट कॉमन ठेवून ही दोन बोटं खालती आणि वरती तिसऱ्या फ्रेटमध्ये. याला म्हणतात जी कॉर्ड. तर हे दुसरा कॉर्ड प्रोग्रेशन झाला. आता तिसरा प्रकार, ज्याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला ई मेजर, ए, परत डी. डी कॉर्ड करण्यासाठी डी मेजर दुसऱ्या फ्रेटमध्ये खालून तिसरी तार, खालून पहिली तार आणि तिसरं बोट खालून दुसऱ्या तारेवर, अशा पद्धतीने. त्याला डी मेजर म्हणतात. डीला वरच्या दोन तारा वाजवत नाहीत, फक्त खालच्या चारच वाजवतात. आता पहिली ई, मग ए, मग डी, परत ए. आता हेच एक दोन तीन चार, ई ए डी 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 ए, अशा पद्धतीने कॉर्ड प्रॅक्टिस करा. ह्याच्या पुढचे पॅटर्न खूप सारे आहेत. आधी हे तीन करा. हे परफेक्ट प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्हाला मी पुढचे कॉर्ड जे प्रोग्रेशन्स आहेत ते पुढच्या भागामध्ये तुम्हाला मी शिकवतो. तोपर्यंत ऑल द बेस्ट, कीप इन प्रॅक्टिस.